वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या दणक्याच्या नंतर महाराष्ट्र सरकार हे खडबडून जागे झालेले आहे. काल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडून अरविंद बनसोडे याच्या परिवाराची न्यायालयामध्ये सात्वनिक भेट घेण्यात आलेली होती आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावरती आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत अशा प्रकारचे आरोप केलेले होते. आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विराज जगताप यांच्या परिवाराची त्यांच्या घरी जाऊन सात्वनिक भेट घेतलेली आहे. ॲट्रॉसिटी लागल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकारकडून जवळजवळ 4.12 लाखाचा जो चेक असतो तो चेक त्या परिवारांकडे सपूर्द करण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 मोठ्या घटना घडलेल्या होत्या. पहिली घटना ही औरंगाबाद तालुका वैजापूर मुक्काम पोस्ट लाखखंडाळा या ठिकाणी देखील भीमराज गायकवाड या तरुणाची हत्या करण्यात आलेली होती. मात्र त्या परिवाराला आज तागायत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांनी भेट दिलेली नाही किंवा त्यांच्या परिवाराला कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरी घटना बीड या ठिकाणी पारधी समाजाची जी हत्या झालेली होती त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री मुंडे साहेब यांनी भेट देऊन त्या परिवाराला मदत जाहीर केलेली होती. तिसरी घटना अरविंद बनसोड याच्यावरती जी झालेली होती उलट त्या परिवाराला मदत करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि चौथ्या घटनेमध्ये विराज जगताप याच्या परिवाराला आज गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्याकडून भेट देऊन जवळजवळ 4.12 लाखाचा चेक त्या परिवाराला सपूर्द करण्यात आलेला आहे आणि आपण विराज जगताप याला न्याय देऊ अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये इतर ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये वैजापूर नागपूर बीड आणि पुणे या सर्वच घटनेमध्ये अनिल देशमुख साहेब यांनी हस्तक्षेप करावा अशी महाराष्ट्रातील जनतेकडून मांग करण्यात येत आहे. Thank you.